अहमाचे दंभ विरले थेंबाशी थेंब जुळले प्रेमाचे कुंभ भरले चिंब चिंब भिजले रंगाचे बीज लोपले किरणांचे पुंज उजळले ज्ञानाचे गुंज ऐकले बिंब पूर्णाचे ओंकार तुळापूर. इंद्रायणी भीमा भामा यांच्या या त्रिवेणी संगमावर मी आप्तांच्या अस्थी अर्पण करण्यासाठी आलो होतो. इंद्रायणी भीमेची इथली युती बघून आळंदी आणि पंढरपूर शहरांना एकत्र जोडणारी धारा दिसली. याआधी आईच्या इंद्रायणीत सोडलेल्या, आत्ता सोडलेल्या आणि अन्य सर्वांच्या अस्थी कधीतरी वाहत जात पांडुरंगाच्या पदस्पर्शानं पावन होणार, तर मग त्याचं दर्शन अस्थी झाल्यावरच जाऊन वाहत का घ्यावं? सदेह नदीतून प्रवास करत का घेऊ नये? या विचारांबरोबर जलदिंडी हा साहसी प्रवास सुचला. 700 वर्षाहून अधिक काळाच्या पश्चिम मध्य दक्षिण भारताला एक समान सूत्रात मांडणाऱ्या दिंडी या परंपरेचा आधार घेत जलदिंडी साकार झाली. आणि पांडुरंगाचं रूप तेथील मूर्तीतच आहे का? त्याचं खरं रूप काय? माझं खरं रूप काय? जीवनाचा मार्ग कोणता? जन्माचं साफल्य कोणतं? पर्यावरणाशी माझं नातं कसलं? समाजाशी काय संबंध? अशा अनेक प्रश्नांच्या विचारांचं वादळ उठलं. जाणवलं की ही व यासारखी अनेक उत्तरं शोधणं ही खरी जलदिंडी. जलदिंडी माझी, प्रत्येक जीवाची. जल हे जीवन. सगळ्या जीवनांची सुरुवात पाण्याच्या अस्तित्वानं झाली. काही ठिकाणांवर पंचतत्वांमधली अन्य चार तत्व जरी एकत्र असली तरी तेथे जीवन नाही. विज्ञानसुद्धा जिथं जिथं जीवनाच्या शोधात आहे तिथं आधी पाणी आहे का हे बघतंय. पाण्यानं जिथं भूमीशी नातं जोडलं तिथं जीवसृष्टी साकारली, संस्कृती निर्माण झाली, समाज व्यवस्था स्थापन झाली. आणि कोणी वैद्य झाला तर कोणी शिक्षक, कोणी मजूर तर कोणी शासक. आणि हाच कधी मुलगा, पिता, कुटुंबकर्ता किंवा अन्य अनेक भूमिका बजावत असतो. त्या त्या वेळेस केलेल्या स्वतःच्या ओळखीनुसार त्याचं कर्म होतं आणि कर्मानुसारही त्याची बहुधा ओळख होत असावी. कोणी व्यापारी तर कोणी पुजारी. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या ओळखींच्या पलीकडे त्याची मूळ ओळख काय बरं? कारण त्याला जर स्वतःची मूळ ओळख सापडली तर त्याची सगळी कर्म मग आपल्या मूळ ओळखीनुसारच होतील. अशी मूळ ओळख जी प्रत्येकाची आहे. जल हे जीवन. आणि जीवनाच्या प्रवाहात केलेली यात्रा ही दिंडी. जलातून जाणारी दिंडी, जलदिंडी. आळंदी ते पंढरपूर हे अंतर इंद्रायणी भीमा नद्यातून होड्या वल्लवत कापायचं. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म ह्यांची सांगड घालत जलदिंडी स्वधर्माची पताका घेऊन केलेला जीवनातला प्रवास. स्वधर्म स्वतःच्या ओळखीचा, सामाजिक एकरूपतेचा आणि विश्वरूपाच्या नात्याचा. स्वधर्म
सर्व धर्मप्रणालींच्या बाहेरचा. धर्मप्रणाल्या ह्या तर स्वधर्म ओळखण्यासाठीचेच विविध मार्ग आहेत. खरं तर प्रत्येक जीव, माणूस, मासा, अगदी गवताचं रोपटही जलवार करी आहे. प्रत्येक जण आपापल्या जलदिंडीवर निघालाय. जलदिंडीच्या प्रवाहात आपली नौका घेऊन स्वतःची मूळ ओळख शोधण्यासाठी, आपलं मूळ रूप बघण्यासाठी निघालाय नावाडी. उगम जेथे पावली स अधिष्ठले गोमुख बागडले पुत्र पात्री अनुभवले सतु सुख उदरी तू वाढविलीस अनंत भिन्न रूपे कपिला जणू जपून विभूती विश्वरूप दशावताराचे सगुण दिसावेत तुझा पात्री दशावताराचे गुण सांभाळीन अशी खात्री राखून निगा जनांची फुलवी तू धात्री पावन गंगा जणू साक्षात ब्रह्मपुत्री. दशावताराच्या विष्णूच्या सर्व रूपांची हजेरी नदीत आणि तिच्या तीरावर दिसते. मत्स्य, कूर्म, वराह, कृष्णाच्या लीला यमुनेच्या तीरावर साकार झाल्या. रामानंही शरयूचा आश्रय घेतला, विष्णूचा सांभाळ करता हा गुणही नदीनं घेतला. सजीवांना जीवन देणारी ब्रह्मदेवाची ती साक्षात पुत्रीच झाली आणि नदीला मातेचा सार्थ मान मिळाला. मी
माणसानं नदीला माता म्हणून गौरवलं. इंद्रायणी नदीनं त्याचा विकास पाहिला होता. वनस्पतींचा आणि दुसऱ्या प्राण्यांचा जीवन खेळही जाणला होता. तिनं वनस्पती आणि इतर जीवांचा प्रवास पाहिला होता. तो गवत झुडपांपासून सुरू झाला होता. त्यांच्या विकासाच्या चरमसीमेवर उंच वाढलेले वृक्ष तिने बघितले होते. प्राण्यांच्या समूहातही मासा, कासव, वराह, सिंह यांच्या जन्मानंतर वनमानवही तिने पाहिले आणि त्यांच्या सिंहासनावर माणूस विराजमान झालेलाही बघितला. जलदिंडीच्या प्रवासाआधी इंद्रायणीनं विचारलं, माणसांच्या या मेळाव्यात नरामधलं शिखर गाठणं म्हणजे काय बरं वत्सा? इंद्रायणीच्या या प्रश्नानं विचारांचे वारे वाहू लागले. त्या जोरावर मी ज्ञानेश्वरांच्या मंदिरात आलो, माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं, पादुकांच्या रूपानं त्यांना सोबत येण्याची प्रार्थना केली. मंदिराच्या प्रांगणात हवेच्या मंद झुळकीसरशी सुवर्ण पिंपळ आपली पानं हलवत मला जलदिंडीची दिशा जणू दाखवत होता. अश्वत्थ सर्व वृक्षाणां, वृक्षांमध्ये मी पिंपळ. श्रीकृष्णांनी गीतेत तसं सांगितलंय. भिंतीच्या भेगेत झाली आयुष्याची दाटी, भिंतीच्या भेगेत झाली आयुष्याची दाटी. खुजा बुंधा आणि मोजकीच पानं फांदी. झुडपासमोरही माझी उंची नाटी, पिंपळ वृक्ष मी, पिंपळ वृक्ष मी मात्र माझी शेखी. खोडास कळाले नाही कशा बांधाव्या गाठी, अनुभवांचीही कधी नाही गाठली साठी. नाही पुरवली कधी आधारासाठी काठी, धडपड माझी सारी असण्या जगण्यासाठी. धडपड माझी सारी असण्या जगण्यासाठी. ख्याती माझी दूरवर हा मुंजाचा पिंपळ, वाढलो वन वेशीवर मनात उठविले खळ. बगलेत वसे सरोवर राहिले तरी वटवाघळ, पेरले भय खोलवर चाखे न कोणी माझे फळ. मी मुंजाचा पिंपळ, मी मुंजाचा पिंपळ. दाड माड वाढलो असा अघोरी राही माझी नशा, उजेडाचा नाही वसा अंधाराच्या दाही दिशा. बळ याचे मोठा बोजा, केकाटल्या साऱ्या सांजा, जगात सारा गाजा वाजा. उदय हा मोठा राजा, उदय हा मोठा राजा. गाव पिंपळाचा पार माझ्या छायेत विसावला, पुन्हा पावसात सदा एकट्या दुकट्यास आसरा दिला. मित्रही मोकळा बोलला, पंचांचा निवाडा ऐकला. मित्रही मोकळा बोलला, पंचांचा निवाडा ऐकला. शाळेच्या वर्गात बसलो आणि पाने सळसळून हसलो, आणि पाने सळसळून हसलो. काळाची गरज संपली, पाराची ओल सरली, पिढेने पाने झडली, काष्टाची यष्टी उरली. गावाची वेस वाढली, गावाची वेस वाढली, मुंजाला मान झुकली. हिरवळ पाहण्यास माझी नजर का बरे थकली, का बरे थकली. Thank you.
मी सुद्धा पिंपळ, मी सुद्धा पिंपळ, पण सोने मला तोली, ज्ञानाची जेव्हा का अनुभवली मी खोली, पानं हिरवी तजेली आली त्यांना गोडी, पानं हिरवी तजेली आली त्यांना गोडी, प्रेमानं केली ओली माझी मुळं थोडी, प्रदक्षिती मज लाखांनी, प्रदक्षिती मज लाखांनी, मिळाला मान सन्मान, बांधला दोर भक्तांनी, रचली कर्माची कमान, तळपे तेजाने, तळपे तेजाने, तप अनंत आले वरदान, भिन्न असले रूप तरी बीज एक समान, भिन्न असले रूप तरी बीज एक समान। पिंपळाची अनेक रूप नावाड्याच्या लक्षात येऊ लागली। असण्या जगण्यासाठी धडपडणारा पिंपळ, कुठेही भेग दिसली की तिथे उगवला, मग ही भेग राजमहालातल्या दालनाच्या दोन भिंतींमधली का असेना। ताडमाड वाढलेला वेशीवरचा मुंजाचा पिंपळ, रात्रीला अंधारात जागा होणारा, फळांनी बहरूनही कोणालाही आपली फळं चाखू न देणारा, पाराचा पोक्त पिंपळ, हा दुसऱ्यांच्या उपयोगी पडायचा, मुलांबरोबरही आजोबांच्या प्रेमानं वागायचा, पण आज काळाची गरज आहे असं समजून आणि गावाची वेस वाढल्यामुळे गावात शिरलेल्या मुंजाच्या पिंपळासमोर मान झुकवतोय, व्याकुळ, सुकलेला, पीडित, कसा बसा उभा येतो। आणि सुवर्ण पिंपळ, सोन्याच्या मूल्याचा नव्हे अमूल्य असा, ज्ञानेश्वरांच्या आईनं, रुक्मिणी मातेनं याला प्रदक्षिणा घालत साकडं घातली, 1,625,000 प्रदक्षिणा, हे अंतरही जणू पंढरीच्या पायवारी एवढंच, आणि वरदान म्हणून अनंताचं रूप पोटी जन्माला आलं। पिंपळानं ज्ञानाची खोली जाणली, प्रेमाची ओली चाखली, या गुणांभोवती कर्माची प्रदक्षिणा घातली, आणि मग हा पिंपळ सुवर्ण पिंपळ झाला। रूप अनेक असली तरी बीज मात्र एक आहे। इंद्रायणीच्या प्रश्नाचं नरांमधलं शिखर गाठणं याचं उत्तर म्हणजे पिंपळात सुवर्ण पिंपळाचं स्थान घेणं असं असावं। स्वतःमध्ये असलेल्या सुवर्ण पिंपळास खत पाणी घालत जोपासणं, त्याला वाढवणं, हा बहुधा जलदिंडीचा उद्देश असावा। उद्देश लक्षात आला। आता नावाड्याला जलदिंडीचा प्रवास सुरू करायचा होता। विहरला हो विहरला, विहरला हो विहरला, विहरला अंजलावर अनेक नावांचा बेडा हो, अनेक नावांचा बेडा, कोण डोलतो लाटेवरी, कोण डोलतो लाटेवरी, कोण स्वच्छंदी वेडा हो, विहरला हो विहरला, विहरला हो विहरला। नौकांनी शिड उभारले, वाऱ्याला गौसण घातले हो, वाऱ्याला गौसण घातले, जोमाने वले चालले, आणि सुळकण पाणी कापले हो, सुळकण पाणी कापले, छोटे मोठे रूप त्यांचे अनेक रंगांचे झेंडे हो, छोटे मोठे रूप त्यांचे अनेक रंगांचे झेंडे, शांत स्तब्ध मौन भंगले, शांत स्तब्ध मौन भंगले, बोलत रंगाचे उठले, बोलत रंगाचे उठले, हे कोण डोलतो लाटेवरी, कोण डोलतो लाटेवरी, कोण स्वच्छंदी वेडा हो, विहरला हो विहरला, विहरला हो विहरला। बघ
बघ्यानी गोळका केला हो, बघ्यानी गोळका केला, घोड्या आल्या नावा आल्या, बघ्यानी गोळका केला हो, बघ्यानी गोळका केला, कुठून आल्या कुठं गेल्या, कुठून आल्या कुठं गेल्या, घाटाने सवाल केला, घाटाने सवाल केला, नावा अनेक एक वेगळी, नावा अनेक एक वेगळी, ओळख पताकेनं दिली हो, ओळख पताकेनं दिली, अधिष्ठानाची पगडी होती हो, अधिष्ठानाची पगडी होती, अरे कमान झुकली तिथं, अरे कमान झुकली, डोलतो लाटेवरी कोण, डोलतो लाटेवरी कोण, स्वच्छंदी वेडा हो, विहरला 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 हो, विहरला विहरला, अंजलावर अनेक नावांचा बेडा हो, अनेक नावांचा बेडा, कोण डोलतो लाटेवरी, कोण डोलतो लाटेवरी, कोण स्वच्छंदी वेडा हो, इंद्रायणीनं आपल्या प्रवाहात अनेक नावा आधी वाहत नेल्या होत्या, आज तरंगत ठेवल्या होत्या, भविष्यातही तारत नेणार होती. अनेक रंगाच्या आकारांच्या नावा होत्या, काही शिडांच्या काही वल्ह्यांच्या, पण अधिष्ठान घेऊन जाणारी नाव मात्र मानाची होती, सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. अधिष्ठान होतं म्हणून ही यात्रा दिंडी झाली, अन्यथा ती पर्यटन सहल मात्र राहिली असती. अधिष्ठान, अधिस्थान, स्वतःचं मूळ स्थान, असं ज्ञानपीठ उभारत महायोगपीठाकडे प्रयाण करायचं आहे. महायोगपीठ हे पंढरपूर, जेथे विठ्ठलाचा निवास आहे. अधिष्ठानामुळे ही जलयात्रा, जलसहल, जलदिंडी झाली. तर अजून बराच पल्ला पार करायचा होता. आता तर कुठे सुरुवात झाली होती, पंढरी गाठणं हे लक्ष्य होतं. पंढरपूर हे विठ्ठलाचं घर, विठ्ठल विद्या, जीवनाची कला ज्याच्या ठाई ठासून भरलेली आहे, असा हा विठ्ठल. विद्येचं स्थल विठ्ठल, वीचा केला ठोबा, त्याचे नाव विठोबा, तुकोबांनी असं म्हटलंय. विठ्ठल मंदिरात राहतो, सावळे सुंदर मनोहर असं त्याचं रूप. पण हेच का त्याचं रूप, हेच का त्याचं रूप, का अजून काही? त्यानं चराचर व्यापलं आहे असं म्हणतात, त्याला भेटायला जायचंय. अवघेची वैकुंठ चतुर्भुज असं माऊली सुद्धा म्हणतात. मग तो विठ्ठल दिसतो तरी कसा? नावाड्याचा प्रश्न अधिष्ठानानं बहुधा पुरुषोत्तमाला विचारला आणि उत्तर मिळालं, जाने त्याने वेचला भाव, जाने त्याने वेचला भाव, जसे त्याचे कर्माचे गाव, जसे त्याचे कर्माचे गाव, लागला का त्याला माझा ठाव, लागला का त्याला माझा ठाव, सफल झाला हर जीवाचा डाव, सफल झाला हर जीवाचा डाव, जाने त्याने वेचला भाव, जाने त्याने वेचला भाव. I'm not the only one.
ज्याने त्याने वेचला भाव, जसे त्याचे कर्माचे गाव, जसे त्याचे कर्माचे गाव, ज्याने त्याने वेचला भाव। पेरली श्वासात श्वासात माय, पेरली श्वासात श्वासात सोहम वदले माझ्या निरूपात, सोहम वदले माझ्या निरूपात, जाने त्याने वेचला भाव, जसे त्याचे कर्माचे गाव, लागला का त्याला माझा ठाव, लागला का त्याला माझा ठाव, सफल झाला हर जीवाचा ठाव, सफल झाला हर जीवाचा ठाव, जाने त्याने वेचला भाव, जाने त्याने वेचला भाव, जाने त्याने वेचला। अधिष्ठान नावाड्याला विठ्ठलाचं रूप समजावू लागलं। सावताला विठ्ठल मळ्यात भेटला, माऊलीनं त्याला दीपिकेत हेरला, गोऱ्याचा माती मडक्यात खडला, तुकोबांनी त्याला भंडाऱ्यावर शोधला। आपल्या कर्मांनी, मग ती नित्य नैमित्तिक अथवा व्यावसायिक असोत, आजही त्यांच्यात विठ्ठलाला शोधता येतं, त्याचं दर्शन घेता येतं, आणि जनाबाईच्या भाषेत अगदी हृदयात कैदही करता येतं। प्रत्येक चराचरात त्याचा वास आहे, जीवनाचं प्रमेय त्यानं प्रत्येक सगुण जीवाला शिकवलेलं आहे, स्वधर्माच्या अनुषंगानं प्रत्येक सजीव कर्म करतोय, मुंग्याही झाडंही पंचतत्वही सगळे आपल्या सूर तालात कार्यरत आहेत आणि त्याचंच तर स्तवन करतायत। सगुण निर्गुणाच्या या द्वैतात विठ्ठलाचं स्वरूप मात्र एकच आहे, विश्वरूप। उत्तर मिळालं, पण डोळ्यांना मात्र ते रूप दिसेना। इंद्रायणीनं यावर तोडगा काढला। भेटण्या उगवत्या सूर्यास खळखळत धावत गेले, अस्त निरखत संध्येसही उदक दिले, दक्षिण वाहिनी झाले गंगेचे पुण्य घेतले, बाळवंट वळवत मी चंद्रकोर आखत आले, झिरपत झिरपत अभिषेक घातला, पाताळही म्या पावन केला, थेंब अन बाष्पची झाला स्वर्गही अन झेपेत गाठला, जगात असा डंका पिटला दाही दिशा मी व्यापल्या, डोळ्याला मग का डोळा भेटला, नजराणातया माझा भासला, नजराणातया माझा भासला। जसं ज्याचं कर्माचं गाव तसा त्याला माझा प्रवास दिसला। नकाशा बनवणारा भूगोल तज्ज्ञ सांगू लागला की मी पूर्व वाहिनी आहे, नदीवर फिरणारा नावाडी ओळखतो की मी आठही दिशांना वाहत जाते, पाणी जमिनीत मुरतं आणि आकाशातही उडतं, ते कुठं जातं हे जाणलं तर कळतं की मी दाही दिशा व्यापल्या आहेत। जो ज्या स्थानावर असेल तशी तिथून माझी दिशा ठरवेल। इंद्रही माझ्या काठावर शुचिरभूत झाला, पुराणाची दृष्टी मला स्वर्गात नेते, माझ्या तीरावर गाथेतली भक्ती अनुभवली आणि माऊलींचं ज्ञान जाणलं तर मी अद्वैताशी एकरूप झालेली दिसते।
दृष्टी तशी सृष्टी आहे, विठ्ठल इथेच आहे, तशी दृष्टी विकसित झाल्याबरोबर तो दिसेल, तो दिसेल. दृष्टी तशी सृष्टी आहे तर बघण्याचं कर्म असं असावं की विद्येचं भांडार असलेला विठ्ठलच दिसेल. विठ्ठलाला बघण्याची दृष्टी प्राणी जगतामध्ये फक्त माणसातच आहे, तसा म्हणे त्याच्या मनोबुद्धीचा विकास झाला आहे. चक्षुस्स चक्षुः इंद्रियस्य इंद्रियः, डोळ्याला मग का डोळा भेटला हे इंद्रायणीचं भाष्य हेच कदाचित सांगत होतं. मग काय केल्यानं आणि कुठल्या कर्मानं अशी दृष्टी मिळेल? जीवन पुरणी श्वापद चरत खान पान उन्माद अविरत जीवन पुरणी श्वापद चरत कर्म न हे आजन्माचे मर्म कर
असं कर्म जे फक्त आपलं माणसाचंच नाही याचं मला उत्तर मिळालं. दुसरे प्राणीसुद्धा खात पीत होते, आपल्या वंशाची निगा राखत होते, स्वतःसाठी भावी पिढीसाठी संचयही करत होते. पण असं काय आहे जे केवळ माणसालाच जमतं याचं उत्तर मिळालं नाही. नौका चालवून थकून नदीकाठावरच्या बागेत झाडाच्या सावलीत तो बसला. उत्तराच्या शोधाच्या विचारात गुंग होता. पुढ्यात शेंगा होत्या. टरफलाच्या आत किती दाणे असतील याचा तो अचूक अंदाज बांधायचा प्रयत्न करू लागला. त्याला जाणवलं की बहुधा सामान्य ज्ञान, मीमांसा किंवा विज्ञानातून उत्तर मिळावं. सध्या प्रवास तर पुढे चालू ठेवूया. नावाड्यानं वल्ह चालवलं. हुशारीची अक्कल धावली, विज्ञानानं कास धरली. हुशारीची अक्कल धावली, विज्ञानानं कास धरली. दिव्यदृष्टी मजला मजला, जयघोष जोशात घुमला. गूढ शोधलं मिहेरलं, बीजाचाही स्वाद चाखला. गूढ शोधलं मिहेरलं, बीजाचाही स्वाद चाखला. टरफला बाहेरून अचूक दाण्यांचा मी आकडा शोधला. फांदीवरच्या पाखरानं माझी ही वल्गना ऐकली. फांदीवरच्या पाखरानं माझी ही वल्गना ऐकली. हसून म्हणाला पोपट पंची, ही तर माझीच मिंधी. मारून टवकात चोचीनं पेरू पुढ्यात टाकला. मारून टवकात चोचीनं पेरू पुढ्यात टाकला. सांग बरं या फळात आहेत मग किती बिया. सांग बरं या फळात आहेत मग किती बिया. हे बोल ऐकून चपापून तो सावध झाला. सामान्य ज्ञान, विज्ञान, मीमांसा अपुरं होतं, तर त्याहून वेगळं काहीतरी शिकायला लागणार होतं. तशी दृष्टी मिळायला, विठ्ठलापर्यंत पोहोचायला, जीवनाची कला विद्या आत्मसात करायला वेगळं कर्म करावं लागणार होतं. पण आता मागे फिरायचं नाही, ध्येयापर्यंत पोहोचायचंच असा त्याच्या मनाचा निश्चय झाला होता. सागराला भेटण्यासाठी आतूर इंद्रायणीचं धावत निघालेलं पाणी खळखळत होतं. हाची नेम आता न फिरणी माघारी. हाची नेम आता न फिरणी माघारी. पंढरीचे दारी पोहचे न. पंढरीचे दारी पोहचे न. हाची नेम आता न फिरणे माघारी. हाची नेम आता न फिरणे माघारी. पंढरीचे दारी पोहचे न. पंढरीचे दारी पोहचे न. हाची नेम आता न फिरणे माघारी. ज्ञानियाच्या गावा जळी सोडिल्या नावा. ज्ञानियाच्या गावा जळी सोडिल्या नावा. जनांच्या प्रवाह मेळवीन. जनांच्या प्रवाह मेळवीन. भक्तीची ही वाट रस काठो काठ. भक्तीची ही वाट रस काठो काठ. विवेकाचा काठ नित्य सोबतीला. विवेकाचा काठ नित्य सोबतीला. हाची नेम आता न फिरणे माघारी. हाची नेम आता न फिरणे माघारी.
फूल आणि कण जळ आणि जीवन स्थूल आणि कण प्रेमाची शिदोरी यत्नांचे ते वल्हे प्रेमाची शिदोरी यत्नांचे ते वल्हे सकळांचे झाले वारकरी सकळांचे झाले वारकरी हाची नेम आता न फिरणे माघारी हाची नेम आता न फिरणे माघारी निर्गुणाचे ज्ञान सगुणी विज्ञान निर्गुणाचे ज्ञान निर्गुणाचे ज्ञान सगुणी विज्ञान निर्गुणाचे ज्ञान सगुणी विज्ञान दोहोंचेही भान लाभो दिंडी दोहोंचेही भान लाभो दिंडी निर्मळावे जीवन तरंगावी होडी निर्मळावे जीवन निर्मळावे जीवन तरंगावी होडी प्रकटावे कुडी आत्मतत्व प्रकटावे कुडी आत्मतत्व हाची नेम आता न फिरणे माघारी हाची नेम आता हाच तो प्रवास दिस असो रात हाच तो प्रवास दिस असो रात हाच तो प्रवास तो प्रवास दिस असो रात हाच तो प्रवास दिस असो रात केवळ निमित्त जल दिंडी केवळ निमित्त जल दिंडी पंढरी हे गाम चक्राकार धाम पंढ
हरी हे ग्राह चक्राकार धाम पंढरी हे ग्राम चक्राकार धाम कैसा गा विश्राम चैतन्याला कैसा गा विश्राम चैतन्याला इहलोकी वास विठ्ठल नाम श्वास इहलोकी वास विठ्ठल नाम श्वास ऐसा का विश्वास आनंदाला ऐसा का विश्वास आनंदाला चिने माता न फिरणे मघारी हाचीने मवाता न फिरणे मघारी पंढरीचे दारी ओहचेन पंढरीचे दारी ओहचेन हाचीने मवाता न फिरणे मघारी चिने माता न फिरणे मघारी हाचिने माता हाचिने माता हाचिने माता न फिरणे मघारी। ज्ञानियांच्या गावाला जलात सोडलेली नाव, नावाड्यानं यत्नांच्या वल्ह्यांनी प्रवासातल्या पहिल्या संगमाजवळ आणली। त्याला इथे अजून एक अधिष्ठान मिळालं, तुळापूर। हत्तीची जिथे तुळा झाली असं स्थान। काठावर संगमेश्वराचं पुरातन मंदिर आहे, भक्कम बांधणीचा घाट आहे, इथे त्रिवेणी संगमाचं पावित्र्य आहे। धावत येत इंद्रायणीचं पाणी भीमेच्या शांत प्रवाहात समाविष्ट झालं। इथे शंभू राजांचं अधिष्ठान आहे, याच जागेवर त्यांना वीरगती प्राप्त झाली, त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली। प्रकृतिरूप छिन्न विछिन्न झालं, पण कर्तृत्वाचं तेज अधिक प्रकाशमान झालं। धाडस, ध्यास, शौर्य अशा अनेक रजोगुणांचं वलय आजही इथे तळपतंय। महादेवाच्या घामातून जन्म आली भीमा हो, जन्म आली भीमा शंकर शिरा होत धारा धन्य झाली हे भामा, शंकर शिरा होत धारा धन्य झाली हे भामा। महादेवाच्या घामातून शिरा होत धारा धन्य झाली हे भामा, शंकर शिरा होत धारा धन्य झाली हे भामा। महादेवाच्या घामातून, महादेवाच्या घामातून मावळात जन्मून वाहत मी इथवर आले, वाहत मी इथवर आले, वंश विरत्याचा इथे चरई सावला,
वंश विरत्या इथे तरी सावता शिरा होत धारा धन्य झाली हि बाबा शंकर शिरा होत धारा धन्य झाली हि बाबा महादेवाच्या घामातून महादेवाच्या घामातून माता म्हणून आदराने परस्त्रीस गौरविले परस्त्रीस गौरविले परस्त्रीस गौरविले स्वकीयांच्या गुन्ह्यासही कठोर शासन केले कठोर शासन केले कठोर शासन केले चिंता करी तो विश्वाची हा चिंता करी तो विश्वाची समर्थ विचार झाले हे समर्थ विचार झाले राम राजाचा हा दास सावधपण आचरले राम राजाचा हा दास सावधपण आचरले महादेवाच्या घामातून महादेवाच्या घामातून जन्माली भीमा हे जन्माली भीमा शंकर शिरा होत धारा धन्य झाले हे भामा शंकर शिरा होत धारा धन्य झाले हे भामा महादेवाच्या घामातून महादेवाच्या घामातून भक्ती शक्तीच्या संगमा अपार झाला हा महिमा भक्ती शक्तीच्या संगमा अपार झाला हा महिमा हो अपार झाला हा महिमा हो अपार झाला हा महिमा अशीच वाहत मी गाणार ही गरिमा हो गाणार ही गरिमा हो गाणार ही गरिमा वीर संपन्न शिवबाजी हा वीर संपन्न शिवबाजी दिसली योग्याची ही प्रतिमा हे 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 महादेवाच्या घामातून महादेवाच्या घामातून जन्म आली भीमा हो जन्म आली भीमा शंकर शिरा होत धारा धन्य झाली हे भामा शंकर शिरा होत धारा धन्य झाली हे भामा महादेवाच्या घामातून रजाकडून सत्वाकडचा हा प्रवास. जाणत्या राजानं जनकाचा हा अंगरखा घातला आणि शिवराजा योगी झाला. जनक राजा राजवैभवातही वैरागी होता. रजोगुणाचं तेज नावाड्याला वढूच्या वीरभूमीच्या दिशेनं घेऊन निघालं. वल्ह्यांची टाप त्वेषानं पाण्यावर पडू लागली. तुषारांची धूळ उडवत नाव उधळली. हा हा म्हणता वढू आलं. त्याच्या छातीचा भाता झाला. वल्ली चालवून हातही पोलादी झाले. आपसुक छाती फुगली. दंड स्फुरले. दमदार पावलं टाकत मावळा वढूच्या काठावर आला. त्यानं ओली माती कपाळावर कुंकुम तिलकासारखी उभी ओढली. डोळेही एक लक्ष एक ध्यान रोखले होते. स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ देह प्राणांची आहुती दिलेल्या शूरांच्या मर्दुंकीचा काठावरचा गंध त्याच्या शरीरात दरवळला. रजोगुणाचं असं हे तेज स्वीकारून त्याचा प्रवास पुढे सुरू झाला. आता पुढे भोवऱ्यांचा प्रदेश होता.
उन्हाळ्यातही पाणी मिळावं म्हणून नदीपात्रात विहिरी खणल्या आहेत. त्यात वाहतं पाणी शिरून भोवऱ्यासारखं गरगर 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 फिरतं. त्यात चुकून कोणी पडलं तर भक्कम दगडी बांधकामाच्या तळाला जाऊन असा हा मानवनिर्मित भोवरा भेदायचा तरी कसा. पण प्रवासाचा हा टप्पा पार केल्याशिवाय पुढे मार्गक्रमण नाही. इथं कौशल्य हवं, कौशल्य हवं, शक्ती हवी आणि हो, अनुभवाचं गाठोडंही हवंच हवं. धैर्य आणि आत्मविश्वासानं नाव जरी झोकून दिली तरी काही गोष्टी त्याच्या आकलनापलीकडच्या होत्या. विधात्याची साथ मिळावी अशी नावाड्यानं श्रद्धेनं प्रार्थना केली. विधात्याला तो शरण गेला. दर्शनी एक कर्म माझे की धावलो तुझमी शरण एकीकडे हर्षितो आनंद दुजीकडे शहारे भय एक पुत्र आतुर दृढ बांधणा विश्वास एक पुत्र काय निवारस निश्वास दर्शनी एक कर्म तुझे अंतरी न दुजा भाव एकीकडे ज्ञान निर्गुण तुझीकडे हृदय सगुण एक कैवल्य ज्ञान आवडे आडवेन कोण शस्त्र एक भक्ति प्रेम आवडे आडवेन कोण शास्त्र आनंदला किंवा पीडित झाला तरी मुलाची झेप मातेच्या चरणांचीच. तिचं प्रेम मात्र कुठल्याही प्रसंगात तसंच निर्मळ नितळ जलासारखंच. कैवल्य ज्ञानाकडचा मुमुक्षू वाटसरू आणि हृदयात त्याचं रूप थाटून प्रेमभक्तीनं नाचणारा दोघही विश्वरूप विठ्ठलासाठी सारखेच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचंही निरूपण झालं. प्रेमापोटी श्रद्धा निर्माण झाली आणि भीतीपोटी अंधश्रद्धा. सकारक ही श्रद्धा ठरली आणि नकारक ही अंध झाली. ज्ञानाच्या उजेडात परोपकारक ठरली ती श्रद्धा होती. अज्ञानाच्या अंधारात परपीडा देणारी अंध होती. भोवरा निर्विघ्न पार झाला खरा, भोवरा निर्विघ्न पार झाला खरा, पण या मनुष्य निर्मित भोवऱ्यात पडलं तर सुटका नाही. बहुधा मृतदेहही बाहेर पडू शकणार नाही. मी पाहिलं की वाहत आलेल्या अनेक वस्तू भोवऱ्यात अडकल्या होत्या, तळाला पोहोचल्या होत्या आणि पुढे प्रवासाला फक्त पाणी निघालं होतं. नदीपात्रात मधोमध सोयीचे समजत बांधले कूप, नदीपात्रात मधोमध सोयीचे समजत बांधले कूप, चिरेबंदी वाडाच जणू नाही याची कधीच धूप.
आणि आपल्याच सोयीसाठी नदीच्या पात्रात बांधलेल्या विहिरींचा नदीच्या प्रवाहामुळे भोवरा तयार झाला. भोवऱ्यात अडकलेली असहाय्य पुष्प मलूल होत सांगत कहाणी. भोवऱ्यात अडकलेली असहाय्य पुष्प मलूल होत सांगत कहाणी. पाण्यात असून आम्ही झालो शुष्क फिरत फिरत एकाच ठिकाणी. काय मोठा मान माझा देवचरणाची शोभा होतो. झुकणाऱ्या हर मस्तकावर आशीष मी देत होतो. शृंगाराची साज माझी नुपुर प्रेयसीच्या पायातले. रात्र प्रेमाची बाज माझी शीर राजनचे झुकवले. रानफुलांवरचे दवबिंदू वाहत वाहत भोवऱ्यात आले. रानफुलांवरचे दवबिंदू वाहत वाहत भोवऱ्यात आले आणि पाण्याचा थेंब झाले. बघता बघता निष्ठून गेले. वाहत्या पाण्यानं सांगितलं, दाखवलं की पाण्याचा थेंब झालास तरच तरच या मानवनिर्मित भोवऱ्यातून सुटशील. पण थेंब होणं म्हणजे? नावाड्याला हे कोडं काही सुटेना. पाण्याचा थेंब अशी माझी ओळख. नावाड्यानं काठाकडे बघितलं. त्याला काठावरच्या खडकांनी झाडांनी आपापली ओळख दिली. जलानं मुळं पोसली तरुणची बाग फुलली. जलानं मुळं पोसली तरुणची बाग फुलली. वाऱ्यानं हितगुज घातली पाती पानं खुदकन हसली. श्वासभरत वाऱ्यानं सर्वांना केला प्रश्न. श्वासभरत वाऱ्यानं सर्वांना केला प्रश्न, तुम्ही कोण खरे कोण सांगा सारे पटकन. कधी शिळे तला देव मी कधी पायरीचा दगड. कधी शिळे तला देव मी कधी पायरीचा दगड. खडक म्हणाला की एकच नाही माझी ओळख. फळाफुलांची संगत माझी घरट्यांची धुरामी. फळाफुलांची संगत माझी घरट्यांची धुरामी. फांदी नाही आपली अनेक रूपांची कथा निरूपली. उत्तर ऐकून वारा शांत स्तब्ध गंभीर झाला. खरी ओळख म्हणाला नाही का कळाली कुणाला. पेरणी करत माणसानंही या प्रश्नाचं उत्तर दिलं. पेरणी करत माणसानंही या प्रश्नाचं उत्तर दिलं. आवतामागचा हात खरा घरचा झालो कारभारी. आवतामागचा हात खरा घरचा झालो कारभारी. जितराबांचा पोशिंदा मी. जितराबांचा पोशिंदा मी. अकरा शेतांचा शेतकरी. अकरा शेतांचा शेतकरी. अकरा शेतांचा शेतकरी अशी ही तुझी ओळख. नावाड्यानं ऐकलं, काठावरची पानं वाऱ्याला शब्द सूर ताल देऊ लागली आहेत. मी पाण्याचा थेंब. मी पाण्याचा थेंब. अकरा शेतांचा शेतकरी ही माझी ओळख. पेरणी कशाची? पेरणी कशाची? कुठली जनावरं पाळत होतो आणि कुठली अकरा शेतं कसत होतो बरं? ओळख पटता पटवता मी दुसऱ्या संगमावर आलो. विठ्ठलवाडी नदीपात्रात रांजण खळग्यांनी जणू अद्भुत कलाकृती निर्माण केली आहे. एका काठावर विठ्ठलाचं मंदिर तर दुसऱ्या काठावर विष्णूचं मंदिर आहे. इथे वेळू नदीचा भीमेशी संगम झाला. नदीच्या खळग्यातून वाहत्या पाण्याच्या तालात आजूबाजूच्या परिसरात जीवनाचे सूर ऐकू येऊ लागले. संसारातल्या सर्व पंचतत्वांचा जणू संगम झाल्याचं नाबाड्यानं जाणलं. संसाराची सूर सभा मंची देहाचा रंगली. वाद्य वृंद सजली
जुळली सुरताली दिसली सजीवी देवता प्राणांची समयी दिसली सजीवी देवता प्राणांची समयी श्रवली ओंकारी श्रवली ओंकारी भरता शंख पोकळी भरता शंख पोकळी घटम ने मातीचा धरिला ताल ठेका घटम ने मातीचा धरिला ताल ठेका संगीताचा गंध दरवळी तो अनोखा संगीताचा गंध दरवळी तो अनोखा तरंग मधुर उठले अनंत अपवृंदा तरंग मधुर उठले अनंत अपवृंदा दाद देत चवीने सकल जन श्रोता दाद देत चवीने सकल जन श्रोता धुन छेडली मुरलीने धुन छेडली मुरलीने मनस्पर्शी पावना मनस्पर्शी पावना सूर सप्तवाही सूर सप्तवाही स्वार होत पवना सूर सप्तवाही स्वार होत पवना घडली सुरीली अशी ही देहवीणा घडली सुरीली अशी ही देहवीणा साथी संगवाजी मनोबुद्धीचा ताना साथी संगवाजी मनोबुद्धीचा ताना मनोबुद्धीने छेडल्या भावनांचा तारा गान त्याचे रंगी राग रसा अनुसुरा भय हास्य वीर शांति भय हास्य वीर शांति अशोका श्रृंगारा वाद्यांची ही धून परी वाद्यांची ही धून परी गायकाचा आधारा गायकाचा आधारा सूर सभेत तन मन भावी तेजे गान सूर सभेत तन मन भावी तेजे गान अहंकार सांगे पुन्हा गा राग ते छान अहंकार सांगे पुन्हा गा राग ते छान सुरास असे होत तयार कान एकाच सुरास असे होत तयार कान अन सप्त सूर लईचा लया जाई मान अन सप्त सूर लईचा लया जाई मान
मनुष्याचं शरीर ही वाद्ये, मनुष्याचं शरीर ही वाद्ये, मनोबुद्धी अहंकार हा संगीत निर्देशक, पण गायक मात्र नाही. गायक नाही मग गायक कोण? पंचतत्वांचा संगम झाला आणि हा देह तयार झाला हे मी जाणलं. पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, अशी दहा. हां, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय अशी दहा आणि एक मनोबुद्धी अहंकार, हीच बहुधा जितराब. आणि त्यांचा पोशिंदा मी. ही जनावरं मी पाळतोय, पण जनावर म्हणजे मी नव्हे. पाच आणि पाच आणि एक अशी अकरा, अकरा अकरा शेतांचा शेतकरी. दहा इंद्रिय आणि अकरा व ते मग मनोबुद्धी अहंकार. हां, ही झाली अकरा शेत. तर पण शेत म्हणजे शेतकरी नव्हे, मग मी कोण? कोण हे अजून माहीत नाही, पण शेत तर निश्चित नाही. मी पाण्याचा थेंब म्हणजे नेमकं काय? आणि पेरणी कसली बरं? विचारात गुंग नावाडी नाव चालवत पुढे निघाला. वल्ली चालवून थकत होता. लगेच हातांची ओंजळ करत त्यात पाणी भरत आपली तहान शंभत होता. तहान लागली की भरली ओंजळ. आईच्या ममतेनं नदी मात्र लगेचच आपल्या अपत्याची गरज भागवत होती. तिच्या ठाई कुठलीच औपचारिकता नव्हती. नावाड्याची होडी आता तिसऱ्या संगमावर आली, वाळकी संगमावर. इथे मुळा मोठा भीमेला येऊन मिळते. नदी मातेच्या निस्सिम प्रेमासारखी नावाड्याची तहान अजूनही शमवत होती. नंतर येणाऱ्या काळातही शमवणार होती, सतत वाहणाऱ्या पाण्यासारखी. इथे कसलीच औपचारिकता नव्हती, तिला कसलंच भान नव्हतं. तिच्या ठाई कुठल्याच व्यवहारांना महत्व नव्हतं. उष्ट खाऊ घालणं किंवा खाणं व्यवहार आणि रीतिरिवाजांमध्ये बसणारं नव्हतं. पण तरीही शबरीची बोरं आवडीनं आणि आनंदानं पुरुषोत्तमानं खाल्ली. विठ्ठलाचं नाव मुखानं घेणंही स्वाभाविक औपचार होता. पण चोखाचा अस्थिपंजरही
विठ्ठल नामाचा जप करत होता. हे सगळं सरसकट भौतिक नियमांच्या चौकटी बाहेरच होत. हीच का भक्ती होती? या विचारांचीच बहुधा पेरणी चालली होती माझ्या मनोबुद्धीवर 11व्या शेतावर. डोळ्यांना दिसत असलेल्या भौतिकाच्या पलीकडे बघ असा हा संदेश होता. डोळ्यांचा हा डोळा भौतिकाच्या पलीकडे बघू लागला की मग विठ्ठलाची सृष्टी बघण्यासाठी लागणारी दृष्टी विकसित होईल बहुधा. याच निस्सीम प्रेमाचा भक्तीचा ओलावाच माझ्यातल्या सुवर्णपिंपळाचं सिंचन करणार आहे. नावाड्याचा आत्मविश्वास वाढला. आता लवकरच त्याला स्वतःची ओळख सापडेल. जोमानं त्यानं वल्ह चालवलं. नौका वेगानं चौथ्या संगमाकडे शेपावली. उत्तरेकडून घोड्यांच्या वेगानं दौडत घोड नदी आली. येताना बरीच माती तिनं वाहत आणली. तिचं गढूळ पाणी भीमेच्या निळ्या पाण्यात धौमेश्वराच्या खडकापर्यंत आपलं वेगळं अस्तित्व टिकवून होतं. धरणाच्या फुगवट्यात आता दोघींचं पाणी मिसळत शांत झालं. नावाड्यानं बघितलं की भीमेचा प्रवाह धरणानं रोखलाय. तिचं रूपही बदललंय. कुठे ती रोडावली, कुठे फुगलीय, पण अजूनही ती त्याच्या हातांची ओंजळ आपल्या पाण्यानं लगेचच भरत होती. रोखले प्रवाह, गेले बांधले धरण, रोडावले फुगले, केले रूप नवे धारण, तहान शमविणे राहिले तरी मायेचे हेच किरे तोरण. सांगते भीमाई ऐक माझ्या लेकरा, अरे सांगते भीमाई ऐक माझ्या लेकरा. ज्ञान प्रेमाचा प्रवाह दौडे पूर्णाच्या सागरा, ज्ञान प्रेमाचा प्रवाह दौडे पूर्णाच्या सागरा, ज्ञान प्रेमाचा प्रवाह दौडे पूर्णाच्या सागरा, ज्ञान प्रेमाचा प्रवाह दौडे पूर्णाच्या सागरा. बेरीज अर्थाची कधी झाली मेंढरांनी, हा हा बेरीज अर्थाची कधी झाली मेंढरांनी, मेंढरांनी हो, आणि झाली कधी ती माणकी आणि रत्नांनी. ओ महाराज हो, अंकांची बेरीज ऐकली होती ओ हो, पण ही अर्थाची बेरीज तुम्ही कुठनं काढली? अरे अर्थाची बेरीज म्हणजे पैशाची बेरीज, संपत्तीची बेरीज. असं होय, संपत्तीचं मोजमाप पूर्वी जनावरांच्या संख्येवर ठरायचं, तसंच माणकं वगैरे रत्नांच्या संख्येवर सुद्धा ठरायचं बरं. हा म्हणून सांगती भीमाई, बेरीज अर्थाची कधी झाली मेंढरांनी, झाली कधी ती माणकी आणि रत्नांनी. महत्व मिळाले मातीला महालाला, बरं का? महत्व मिळाले मातीला महालाला, आणि आज ते आहे कागदाला. कळलं का? कधी झाले रेतीचे ही सोने, अहो कधी झाले रेतीचे ही सोने, संपत्तीची अशी नवी नाना रूपे. खरे खरे खरे, पटलं बर का? हा, ही सगळी संपत्तीची वेगवेगळी रूप आहेत. एवढं सगळं असलं तरी पूर्णत्वाकडे काय जात? काय जात बरं? शेवटाकडे काय जात? तेच म्हणतो, काय जात? अरे तेच तर भीमाई सांगती आपल्याला. अहो तेच म्हणतोय, काय सांगती भीमाई? ऐका, सांगते भीमाई ऐक माझ्या लेकरा, अरे सांगते भीमाई ऐक माझ्या लेकरा. ज्ञान प्रेमाचा प्रवाह दौडे पूर्णाच्या सागरा, ज्ञान
आपल्या ऋषी मुनींना आपल्या गुरुजनांना केवढा मान होता आपल्या संस्कृतीमध्ये तर, आणि जसा बाहेरच्या ऋषी मुनींना मान होता, जसं बाहेरच्या गुरुला आपण पूजत होतो तसं माणसाच्या आतल्या ऋषी मुनींना सुद्धा पूजत होतो बरं का। आपल्या आतला गुरु सुद्धा जागा होता। खरे खरे। हा, मिळाला मान कधी ऋषी मुनींना, झुकली मान गुरुजनांच्या तपांना, छाती निधडी होती किसानाची जवानाची। अरे मर्द मराठी माणूस, कशी छाती निधडी होती किसानाची जवानाची, पण काय झालं? काय झालं? छाती निधडी होती किसानाची जवानाची, पण प्रतिष्ठा झाली कधी सावकाराची। किसान आणि जवान घाम गाळू गाळू मेले, पण हेच मोठे कोण झाले? सावकार सगळे मोठे झाले नाही तर काय। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा भयाने समाजाने झाकले डोळे, भयाने समाजाने झाकले डोळे, आणि खोलवर रुजली असुरी शक्तींची पाळेमुळे। आपण काय केलं? आपण ह्याच्याकडे डोळे झाक केले, आपण डोळे झाकून बसलो, म्हणून ह्या सगळ्या असुरी शक्ती आज आपल्या डोक्यावर बसल्या। खरंय महाराज तुमचं खरंय। आणि एवढं सगळं होऊन शेवटी पूर्णत्वाकडे काय जाणार आहे? काय जाणार आहे शेवटापर्यंत? काय जाणार आहे? काय जाणार आहे? तेच तर भीमाई सांगतीये। काय सांगते भीमाई? ऐका। सांगते भीमाई ऐक माझ्या लेकरा, अरे सांगते भीमाई ऐक माझ्या लेकरा, ज्ञान प्रेमाचा प्रवाह तेवढे पूर्णाचा सागरा, ज्ञान प्रेमाचा प्रवाह तेवढे पूर्णाचा सागरा, ज्ञान प्रेमाचा प्रवाह। बलशाली
प्रकृतीचं रूप सतत परिवर्तनशील आहे. सगळ्या गोष्टी बदलतात. आज एक तर उद्या दुसरं. जगाचे व्यवहार बदलतात. कधी कोणाची किंमत जास्त, कधी कोणाला अधिक मान आणि महत्त्व. आज एका देवाला सन्मान तर कधी दुसऱ्या. धर्मप्रणाली पण कित्येक आल्या आणि काळाच्या ओघात मागे पडत विसरल्या गेल्या. नदीचं रूपही प्रत्येक ऋतूंमध्ये वेगळं, प्रत्येक क्षणाला वेगळं. इथलं पाणी वाहत खाली गेलं, वरचं वाहत इथे आलं, क्षणाक्षणाला बदलत होतं तिचं सगळं रूप. आज एक तर उद्या वेगळं. आज एक तर उद्या वेगळं. मग बदलणारं सत्य कसं? जे बदलत नाही तेच तर सत्य. आणि बदलत नाही ती मात्र सागराला जाऊन भेटण्याची नदीची ओढ, पूर्णाच्या सागराकडची दौड, पूर्णाचा सागर. ही पेरणीच नावाड्याचा विश्वास सांगू लागला. ज्ञानाची खोली ती हीच. न बदलणारं पूर्णाचं ज्ञान हेच तर सत्य ज्ञान. अथांग सागराच्या खोलीहूनही अथांग, खऱ्या अर्थानं अथांग, अनंत. होडी आता धरणाच्या अथांग समुद्रासारख्या फुगवट्यावर आली. व्यवस्थित ज्ञान माहिती असल्याशिवाय खरा मार्ग सापडणं इथे कठीण आहे. नावाडी सावध झाला. आतापर्यंतच्या प्रवासात हासिल केलेल्या ज्ञानाच्या आधारावर त्यानं जलाशयातल्या उंचावलेल्या लाटांवर मार्ग शोधला. लाटांच्या हेलकाव्याबरोबर ताल साधत तो जणू जलाशयाशीच समरस झाला. एवढे दिवस नाव चालवून त्याचं शरीर बलिष्ठ झालं. एवढा लांबचा पल्ला त्यानं उत्साहात पार पाडला. त्याचा आत्मविश्वास वाढला, मनोधैर्य वाढलं. नदी खोऱ्यातल्या प्रवासात त्यानं जाणलं की तोही नदीच्या अन्य पुत्रांसारखाच तिचा एक पुत्र आहे. मासा, बेडूक, काठावरची झाडं, गवत ही त्याची भाऊबंध आहेत. त्याच्या 11 शेतांवर या प्रवासात उत्तम मशागत झाली होती. स्वास्थ्य पर्यावरण बघत जपत त्याची अध्यात्माशी ओळख होऊ पाहत होती. आता शेवटचा 5 संगम दृष्टिक्षेपात आला. नीरा नदी येऊन इथे भीमेला भेटली. संगमावर नृसिंहाचं अधिष्ठान आहे. नृसिंह अर्धा प्राणी आणि अर्धा मानव असा देह. ना तो घरातून आला न बाहेरून, तो खांबातून प्रगटला. त्यानं हिरण्यकश्यपूला मारलं, न रात्री मारलं ना दिवसा. पाण्याचं रूप जणू नृसिंहासारखंच, कधी वाप कधी द्रव. नृसिंह मंदिराच्या दोन्ही बाजूंनी येत पाणी 5 संगमाकडे वाहत चाललं होतं. विरले हे नदीचे नीर, विरले हे नदीचे नीर, उरले न माझे तीर, उरले न माझे तीर. विरले हे नदीचे नीर, विरले हे नदीचे नीर. विरली जल हवेची विभागणी, विरली जल हवेची विभागणी. न अन उरले मेघातले पाणी, न अन उरले मेघातले पाणी, मेघातले पाणी. विरले हे नदीचे नीर, विरले हे नदीचे नीर.
जगता पुरली न जलाची द्रवता सरली हिमाची घनता पुरली न जलाची द्रवता सरली बाष्पाची तरलता सरली बाष्पाची तरलता उरली आपाचीच समता उरली आपाचीच समता विरले हे नदीचे नीर विरले हे नदीचे विरले हे नदीचे नीर विरले हे नदीचे नीर उरले न माझे तीर उरले न माझे तीर उरले न माझे तीर विरले हे नदीचे विरले हे नदीचे नीर विरले 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 हे नदीचे नीर. नरसिंहाचं अधिष्ठान सगळंच सगळंच त्याचं रूप त्याचं अवतरणं त्याचं कर्तृत्व अस्त्र वेळ हो का नाही या द्वंद्वाचं आणि या द्वंद्वापलीकडचं पाण्याचंही तसंच पाण्याचंही तसंच वाफ हिम क द्रवरूपातलं जल आणि आप हीच सगळ्या रूपांची खरी समता पाण्याचा थेंब असं कणादी अस्तित्व पाण्याचा थेंब असं कणादी अस्तित्व आणि जल म्हणून त्याचं अस्तित्व मात्र अनादी. संगमानंतर नीरेचं आणि भीमेचं पाणी एक होत पंढरीच्या दिशेनं वाहत निघालं होतं. नावाड्यानं हे पाहिलं त्याला स्वतःची ओळख पटली. सगुण निर्गुणाच्या द्वंद्वाचा खेळ यानं जाणला. पाण्याचा थेंब अशी स्वतःची ओळख त्याला लक्षात येऊ लागली. पाण्याचा थेंब ही त्याची ओळख. येणारा जाणारा तरी असणारा. आता नौका पुंडलिकाच्या मंदिराजवळ आली. नावाड्याची वारी झाली. त्याला आता जलवारकरी ही उपाधी मिळाली. एकादशीचं 11व्या दिवसाचं निमित्त साधून पंढरीला ये जा करणारा 11 शेतांचा शेतकरी. रिवाजाप्रमाणे त्यानं नावेतून बाहेर येत चंद्रभागेत बुडी मारली. पाण्यानं त्याला चोहीकडून वेढलं. व्यवहार
पाण्याचा थेंब भीमेच्या पाण्यात मिसळला. हे त्यानं त्याच्यासाठीच, अगदी स्वतःसाठीच केलेलं कर्म होत. अन्यांच्या ते लक्षात येवो अगर न येवो याची जलवारकऱ्याला चिंता नव्हती. नदीच्या प्रवाहाप्रमाणेच कालप्रवाहातही जलवारकरी अधिष्ठान बरोबर घेऊन आपली नाव चालवत पंढरीला येणार होता, नियमित न चुकता 11व्या दिवशी. प्रत्येक वेळेस वेगळ्या नावेतला प्रवासी होत. चंद्रभागेत स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि जलवारकरी विठ्ठलासमोर हात जोडून उभा राहिला. कृतार्थ नजरेनं त्यानं विठ्ठलाचं सावळं सुंदर मनोहर रूप निहाळलं आणि त्याला विठ्ठलामध्ये प्रकाश दिसू लागला, सहस्त्र सूर्याहूनही तेजोमय असा. प्रकाशानं त्याला पूर्णतः वेढलं. थरथरत त्याचे ओठ हलू लागले. अहमाचे दंभ विरले, अहमाचे दंभ विरले, थेंबाशी थेंब जुळले, थेंबाशी थेंब जुळले, प्रेमाचे कुंभ भरले, प्रेमाचे कुंभ भरले, चिंब चिंब भिजले, चिंब चिंब भिजले, अहमाचे दंभ विरले, अहमाचे दंभ विरले. अहमाचे दंभ मला आता समजू लागले. आपण या विश्वाहून वेगळे नाही होत हेच तर सत्य. आपण या विश्वाहून वेगळे नाही आहोत हेच तर सत्य. परंतु तसं न समजणं आणि तसा अभिमान बाळगणं हाच अहंकाराचा दंभ. वेगळेपणाची ही भावना संपली. प्रत्येक जीव किंबहुना प्रत्येक रूप आपणच हे कळावं. पाण्याचे दोन थेंब आपलं वेगळेपण त्यागत एक होतात. अगदी तसंच तसंच दुजा भाव इथे संपलाच.
तुझा भाव इथे संपला आणि प्रत्येकाबद्दल उत्कट प्रेम वाटू लागलं, जसं की आईचं मुलांबद्दलचं प्रेम. आई मुलाला वेगळा कुठे समजते, व्यवहाराच्या चौकटी बाहेरचं असं पूर्ण प्रेम. पूर्ण देऊन घेऊन तसंच राहिलं ते पूर्ण, जसं की ज्ञान, प्रेम, क्षमा, करुणा. दिल्यावर देणाऱ्यांची झीज नाही आणि जे दिलं तेही पूर्ण दिलं. स्वतःतही असलेला पूर्णाचा अनंताचा अंश हाच पाण्याचा थेंब. तेच तर स्वतःचं मूळ स्थान, अधिस्थान, अधिष्ठान. याच्या देऊन घेऊन तरी तसंच राहिलं या तत्वांचं, झीज न होणाऱ्या तत्वांचं पूजन हा धर्म. हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. हाच तर स्वधर्म आणि अशा स्वधर्माला अनुसरून कर्म व्हायला हवं, जे स्वतःच्या आणि समाजाच्याही पुढे विश्वाच्या सकारात्मक विकासात योगदान देईल. आणि हीच भक्ती, हो हीच भक्ती. जननीसारखंच मुलाचं वागणं दिसणं, त्याचे आचार विचारही तिच्यासारखेच. विभक्त न होता दोघे एक झाले, विभक्त न होता दोघे एक झाले आणि भक्त झाले. कालप्रवाहातही ज्या नावेनं हे अधिष्ठान भावार्थानं जपलं तीच नाव नावारूपाला आली. कालप्रवाहातही ज्या नावेनं हे अधिष्ठान भावार्थानं जपलं ती नाव नावारूपाला आली. आपल्या प्रवासात दुसऱ्यांना दिशा दाखवणारी दीपिका झाली. आपल्या प्रवासात दुसऱ्यांना दिशा दाखवणारी दीपिका झाली. त्याला जाणवलं की गर्भगृहातला प्रखर प्रकाश शांत झाला आहे. मूर्तीतून प्रसवणाऱ्या ओंकाराला सर्व मंदिर जणू तानपुऱ्यासम साथ देऊ लागलंय आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित पसरलं. हेच तर ते कर्म की जे दुसऱ्या प्राणांना जमत नाही, फक्त माणसालाच जमतं. जलवारकरी विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवत लीन झाला. डोळ्यातून आत्मानंदानं चिदानंदानं ओघळणारा पाण्याचा थेंब विठ्ठलाच्या पायावर पडत विलीन झाला.